संक्रांत आता एका दिवसावर काही दिवसांवरती आलेली असताना नागपूरकरांवरती पतंगबाजीचा फिवर चढतोय. पतंग उडवताना नायलॉन मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मागच्याच वर्षी नागपूरच्या एका व्यक्तीचा या मांज्यानं जीव घेतला होता. सर्वसाधारण नागपूरकरांचा जीव या मांज्यामुळं याही वर्षी धोक्यात आहे. असाधारण दिसणारा हा मांजा किती घातक ठरू शकतो याचा कटू अनुभव चंद्रप्रकाश मालवीय या नागपूरच्या ज्येष्ठ नागरिकाला आलाय. कामानिमित्तानं जात असताना नायलॉन मांजामुळे त्यांच्या चेहऱ्यावर खोलवर आणि गंभीर जखम झाली. याच्या उपचारावर जवळपास 47,000 रुपये खर्च आलाय. हा जो माझा हे कटलेला आहे, जवळपास 8-7-8 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि तिकडे मला 8 स्टिचेस लागले होते. आणि मला असं वाटतंय की हे हा जो मांजा आहे, चायनीज मांजा, हा बॅन झाला पाहिजे. नायलॉन मांजामुळे नागपुरात आतापर्यंत 4 मृत्यू झालाय तर 104 जण जखमी झालेत. 2012 पासून 853 पक्ष्यांचा बळी गेलाय. दुर्दैव म्हणजे हा मांजा किती घातक आहे याची जाणीव असूनही पतंगप्रेमी हाच मांजा वापरतात. दुसरा कुठलाच मांजा बाजारात विक्रीला नाही म्हणून नाईलाजानं पतंग उडवताना आपल्याला हाच मांजा वापरावा लागतो असं ते सांगतात. तर तसाच काहीसा मांजा विक्रेत्यांचाही बचाव आहे. मांजा ह्या भरपूर घाटक आहे. आम्ही पहिलं पण सांगितलं होतं का त्यांना मागच्या वर्षीपासून बंद करा, तर त्यांना काही मतामध्ये आले होते पोलीसवाले, त्यांना बंद करायला लावले. पोलीसवाल्यांचं त्यांच्यामुळे ते काही बंद काही किंवा झालं नाही. हा जो बाजारात मांजा आहे हा हा पुष्कळ घातक आहे. आज हा मांजा जो पूर्वी 5-6 वर्षाआधी जो मांजा यायचा तो थोडा तरी कच्चा राहायचा आणि असं नाही म्हणता येईल की त्यांनी त्रास होईल, पण त्यांनी त्रास व्हायचा. पण हा जो मांजा हा एकदम बिलकुलच घातक. दिल्ली, मालेगाव, भिवंडी इथल्या कारखान्यांमध्ये हा नायलॉन मांजा तयार होतो. पॉलिप्रॉपिलिन, ॲल्युमिनियम ऑक्साईड सारखी रसायनं आणि 20 मायक्रॉनहूनही कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून हा मांजा तयार केला जातो. या मांजामुळे होणारा धोका लक्षात घेता नागपूर पोलिसांनी त्यावर बंदी आणली आहे आणि हा मांजा वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. संक्रांतीला अजून आठवडा आहे, मात्र Z24 तासच्या वतीनं पतंगप्रेमींना कळकळीचं आवाहन, या नायलॉन मांजाचा वापर आपण कृपया टाळा. नायलॉन मांजा किती घातक आहे तर गेल्या काही वर्षात झालेल्या अपघातामुळे सिद्ध झालेच आहे आणि म्हणूनच आता या मांजाच्या वापरावर नागपूर पोलिसांनी बंदी आणली आहे. पण तेवढं नक्कीच पुरेसं नाही, कारण गरज आहे आता पतंगप्रेमींनी देखील या मांजावर वापरण्याची बंदी आणण्याची, कारण तसे झाले तरच यामुळे झालेले अपघात आणि होणारे मृत्यू थांबता येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळबे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.